हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव शिरीष कुमार बळवंत देशमाने, उपासना केंद्र उत्तूर, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर। माझा अनुभव असा होता की दरवर्षी आपला मेडिकल कॅम्प जो पेंडाखळ्याला होतो कोल्हापूरजवळ, तर तिथे गेल्यानंतर एकदा असं झालं की आम्हाला हायजीन मटेरियल वाटप जास्त आहे आपलं, आपल्या ट्रस्टमार्फत त्या भागातल्या प्रत्येक खेड्यात जाऊन आपण मटेरियल वाटप करतो अगोदरच्या दिवशी। तर त्या दिवशी आमच्यासोबत मुंबईहून आलेले डॉक्टर योगेंद्रसिंह जोशी हे सोबत आमचे होते। हा एक योगायोगच असावा। आणि त्या भागातून जात असताना म्हणजे सकाळी आम्ही लवकर निघालो होतो आणि प्रत्येक गावामध्ये ते मटेरियल वाटून आम्हाला परत यायचं होतं। पुढे गेलो जसं जसं उशीर होईल तसं ग्रामीण भाग आणि तिथं काहीच उपलब्ध होत नव्हतं। आणि अगोदरच्या एका गावामध्ये त्या खेड्यामध्ये मला असं वाटलं की आता आपण कार्यकर्ते बरेच आहोत सगळे, आणि फक्त इच्छा अशी झाली की इथं कुठेतरी गूळ जर मिळाला आणि गूळ सगळ्यांना आपल्याला त्याचे बारीक हे करून थोडंसं खाता येईल, गूळ खाऊन पाणी पिता येईल, एवढं मनामध्ये माझ्या आलं फक्त। आणि शक्यत मी जरा चौकशी पण केली पण तिथे काही मिळण्याची शक्यता नव्हती। आणि योगाव्यान नेमकं पुढच्या आम्ही गावात जाऊन जिथं वाटप करणार होतो तिथं एक जरा मोठं गाव होतं ते, आणि तिथल्या आपल्या उपासना केंद्राच्या लोकांनी चांगली व्यवस्था केली होती एका मंदिरामध्ये, आणि त्या मंदिराच्या पुढे पार कट्टा होता। तर तिथं आम्ही उतरलो, पारावरती बसलो आणि तिथं योगेंद्रसिंह जोशी योगीदादांच्या शेजार जवळच मला बसायचं योगायोग मिळाला, हे मी माझं भाग्य समजतो। आणि थोड्या वेळानं काय झालं की त्या गावातल्या मला वाटतं कोणतरी ते प्रमुख पाटील वगैरे असतील, तर परातीच्या पराती अशा भरून गूळ त्याने आणला, म्हणजे गुळाचे मोठे मोठे खडे आणि तांब्याच्या अशा किंवा ह्याच्या स्टीलच्या प्यायच्या पाण्याच्या घागरी आणि कट्ट्यावरती तिथं त्यांनी ठेवल्या। आणि मी योगीदादांना म्हणतो, म्हणजे मला संदीपसिंह लकांबळीने आमच्या उपासना केंद्राच्या होनाळीच्या सरांनी ओळख करून दिली होती, मग मी माझं मनात जे आलं ते त्यांना सांगितलं। ते म्हटले अहो हे सगळं बापुराया आपली इच्छा लगेच पूर्ण करतात। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं होतं की मनामध्ये अगोदरच्या गावामध्ये आलं आहे आणि पुढच्या गावामध्ये ती आपली बापू इच्छा पूर्तता करतात। म्हणजे असा हा मेडिकल कॅम्पला गेल्यानंतरचा एक अनुभव आहे। तर सगळ्यांनी बापुरायांना ही असं मनापासून सगळं सांगितलं पाहिजे, आपण बोलत राहिलं पाहिजे याच गोष्टीत, असं मी म्हणत नाही पण आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सांगत राहिलं पाहिजे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।